नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक राजकीय बातमी आपण बघणार आहोत. काही वेळापूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला आणि तेव्हा ते नेमकं काय म्हणाले या संदर्भातली बातमी आपण बघतोय. अत्यंत महत्त्वाचं असं विधान त्यांनी केलं आहे, आताही राज्याच्या हितासाठी भाजप आणि शिवसेनेचं सरकार बनत असेल तर त्याला आमची ना नाही, असं न्यूज 18 लोकमतशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. अर्थात आम्ही निवडणुका स्वबळावर लढू असं देखील पाटील यांनी म्हटलंय. सामनाची मुलाखत असो किंवा राज्यातली कोरोना परिस्थिती, दोन्ही मुद्द्यांवरून सध्या सेना आणि भाजपमध्ये एकीकडे घमासान सुरू आहे, पण अशातही पाटील यांनी हे विधान करणं याला विशेष महत्व आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया नेमकी काय आहे, नेमकं ते काय म्हणाले तेही ऐकूयात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेलं हे अत्यंत महत्वाचं विधान, काही वेळापूर्वीच आम्ही जेव्हा त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेतली तेव्हा त्यांनी केलेलं एक महत्वाचं विधान, त्यांनी असं म्हटलंय की राज्याच्या हितासाठी भाजप सेनेचं सरकार बनत असेल तर त्याला आमची ना नाही, असं न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी पुढे असंही म्हटलंय की आम्ही निवडणुका स्वबळावर लढू, सामनाची मुलाखत असो किंवा एकीकडे राज्यातली कोरोना स्थिती आपण बघतोय, एकीकडे रुग्णसंख्या वाढते आणि त्याच्यासाठी एक मोठं आव्हान खरं तर राज्य सरकारसमोर आहे, आरोग्य प्रशासनावर हा एक मोठा ताण आहे खरं तर. आणि या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये सध्या घमासान देखील सुरू आहे. बघूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. की कोरोनामध्ये कोरोना महामारीचं संकट लक्षात घेऊन जरी किती यांच्या चुका झाल्या तरी सुद्धा चुका लोकशाही पद्धतीने लक्षात आणून देऊन पण सहकार्य करायचं अशीच भूमिका आमची होती. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारची सेवा कामं आम्ही केली. 2,88,00,000 लोकांना या 4 महिन्यामध्ये आम्ही जेवण दिलं वगैरे वगैरे, खूप मोठी यादी आहे. पण त्या सगळ्या काळामध्येही तिसरी कार्डाला रेशन मिळायला पाहिजे, कार्ड नसलेल्याला आधार कार्ड पाहून रेशन मिळायला पाहिजे, अशा खूप गोष्टी मांडत गेलो, मार्गी लावत गेलो. पण आता कोरोना नियंत्रणात पुन्हा आलेल्या नाही हे लक्षात घेऊन, त्याचं सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवून, पण आम्हाला कोरोनाच्या काळामध्ये प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार झालाय की कोरोनातही भ्रष्टाचार झालाय, तर ती सगळी प्रकरणं आता बाहेर काढा आणि लोकशाही पद्धतीने पण बरोबरीने सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवून हा सगळा भ्रष्टाचार समोर आणायला लागेल. गावोगाव भ्रष्टाचार, त्याला काही लिमिटच नाही. जे काही त्याच्यामध्ये जे काही भान ठेवलं पाहिजे ते पण ठेवलं गेलं नाही. बरोबरीने कोरोनाचा इकडे भडका उडालेला असताना मंत्रालयात काही जण शांतपणे काही फायली क्लिअर करत होत्या, त्याच्यावरही आम्ही व्यवस्थित लक्ष ठेवून आहोत. आणि त्या सगळ्यांचा सुद्धा अभ्यास करणं, माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांना माहिती मागवणं आणि असे सगळे विषय उपस्थित करणं हेही आम्ही करणार आहोत. आणि त्यामुळे काल झालेल्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना असं आवाहन केलेलं आहे की सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवून कोरोनामध्ये जे सहकार्य करायला लागेल ते करून, पण आता आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही अशी भारतीय जनता पार्टी आक्रमक झालेली आहे. त्यात नड्डाजींनी आता आपल्याला स्वबळावर महाराष्ट्रामध्ये सरकार आणण्याच्या दिशेने जावं लागेल, कारण हे आता फार झालं. दरवेळेला जागा वाटणं, तटून भांडणं, एकमेकाच्या जागा पाडण्याचे प्रयत्न आणि मग आमच्या जीवावर निवडून यायचं आणि सरकार दुसऱ्याला करायचं, तर यातून आता आमची संघटनात्मक रचना आम्ही अशी लावतो की आम्हाला यापुढे प्रत्येक निवडणूक आमची आम्हाला लढायची. पण याचा अर्थ निवडणूक लढण्यासाठी कोणाशीही युती करायची नाही, पण निवडणुकीनंतर युती करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आताही समजा राज्याच्या हितासाठी माहित नाही, म्हणजे असं म्हटलं की आमचे राऊत पुन्हा माझ्या आग्रहाला क्लिटील. आताही समजा राज्याच्या हितासाठी भाजप शिवसेनेचं सरकार होणार असेल तर त्याला आमचा विरोध नाही, पण एकत्र सरकार आल्यानंतरही निवडणुका मात्र वेगळ्या लढायच्या, त्या प्रत्येकाने आपापल्या लढाव्यात. आणि जर नंतर एकत्र येण्याची संभावना शक्यता शिल्लक ठेवायची असेल तर ते भान ठेवून टीका करावी आणि नंतर ठरवावं. त्यांच्या 100 विचार झाला तर त्यांचं सरकार, आमच्या 100 विचार आमचं सरकार, नाही आलं तर दोघांनी एकत्र येण्याचा विचार करावा. पण निवडणुकांमध्ये एकत्र यायचं, एकमेकांच्या वोट बँकचा फायदा घ्यायचा, मोदींच्या नावाचा फायदा घ्यायचा आणि मग मात्र वेगळा झेंडा लावायचा आणि रोज उठून मोदींवर टीका करायची, आता चालणार नाही.
आणि या संदर्भात आपण आणखीन राजकीय प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे देखील आता आपल्या सोबत आहेत. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी देखील आता आपल्या सोबत आहेत. विवेककडे सुरुवातीला आपण जातोय. विवेक, नेमकं भाजपला काय सुचवायचं असं म्हणता येईल, त्याच्यानंतर आपण अंकुश काकडेंकडे जाऊयात. चंद्रकांत पाटील यांनी खूप महत्त्वाचं विधान केलेलं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची राजकीय बातमी आहे त्याची. चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे की यापुढे भारतीय जनता पक्ष शिवसेना असेल किंवा मनसे असेल अथवा कुठल्याही पक्षाबरोबर युती करणार नाही. सगळ्या निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढेल हे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की भारतीय जनता पक्षाचा किंवा मोदींच्या करिश्माचा वापर हा शिवसेनेला झाला, त्यांच्या जागा जास्त निवडून आल्या आणि त्यानंतर मात्र शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी असलेली युती तोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करत सरकार स्थापन केलं, मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्यामुळे येत्या काही काळामध्ये राजकीय उलथापालथी होऊन जर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे पक्ष एकत्र आले, त्यांचं एकत्र जरी सरकार आलं, तरी यापुढे भारतीय जनता पक्ष निवडणुका स्वबळावर लढणार हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी म्हटलं की शिवसेना आमची मदत घेते आणि पुन्हा आमच्यावरच किंवा नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यावर टीका करते आणि सत्तेचे वाटेकरी मात्र दुसरे कोणीतरी होतात, ते याच्यापुढे चालणार नाही. काल जेपी नड्डा यांनी देखील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीत हे स्पष्ट म्हटलेलं होतं की भारतीय जनता पक्षाच्या राज्यातल्या कार्यकर्त्यांनी आता कोणाची मदत घेतल्याशिवाय राज्यात सत्ता स्थापन केली पाहिजे आणि ते तसाच पुढचा अंक हा दिसतोय. आणि चंद्रकांत पाटील असं म्हणतात की भारतीय जनता पक्ष हा स्वबळावर यापुढे निवडणुका लढवणार आहे. आताची सगळ्यात मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल रेणुका. निश्चितच. आणि या संदर्भात आपण प्रतिक्रिया ऐकणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आता आपल्या सोबत आहेत. अंकुश काकडे, आपण बघतोय चंद्रकांत पाटील यांना नेमकं काय म्हणायचं आहे, आपली काय प्रतिक्रिया? चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया ऐकली. सध्या महाराष्ट्रामधल्या दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांची आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भूमिका ही भ्रमिष्ठासारखी झालेली आहे. आपण काय बोलतो, कसं बोलतो याचं देखील त्यांना कुठं भान राहिलेलं नाहीये. आज करोनाच्या लढाईमध्ये सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन महाआघाडी सरकार एकीकडे काम करत असताना या महाआघाडी सरकारच्या कामामध्ये विवाद आणण्याचं काम या ठिकाणी चंद्रकांत पाटील करत आहेत. एकीकडे म्हणायचं की आम्हाला सत्तेचं काही सत्तेच्या बाबतीत सत्तेच्या पाठीमागे आम्ही लागलेलो नाही, हे सरकार पाडण्याची आमची भूमिका नाही. दुसरीकडे मात्र सत्ता कशी मिळेल आणि ती मिळत असताना भारतीय जनता पक्ष शिवसेनेला सुद्धा बरोबर घेऊन सरकार स्थापन करण्याची भूमिका करतोय. तुमच्या मनामध्ये खूप सत्ता मिळवण्याची इच्छा आहे, परंतु सत्ताधारी शिवसेनेच्या मनामध्ये काय आहे याची तुम्ही जाणीव घेतली का? आणि देश हितासाठी आपण म्हणताय की आम्ही सेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र यायला तयार आहोत आणि दुसरीकडे लगेच आपण म्हणताय पण निवडणुका मात्र आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढू, आम्ही स्वतंत्रपणे लढू, म्हणजे यांचं बोलण्याचा काळतंत्र देखील एकत्र नाहीये. आपण अगदीचं वक्तव्य काय करतो, नंतरचं वक्तव्य काय करतो हे जरा चंद्रकांत पाटलांनी तपासून पाहायला पाहिजे. आज मान ना मान मै तेरा मेहमान अशा प्रकारची त्यांची भूमिका झाली आणि हातातोंडाशी आलेल्या सत्तेचा घास गेल्यामुळे मी मागे अनेक वेळेला सांगितलं की ज्यावेळेला पाण्यातून मासा बाहेर काढला जातो त्यावेळेला तो जशा पद्धतीने फडफडत असतो तीच परिस्थिती आज भारतीय जनता पक्षांची नेत्यांची झाली आहे. आणि त्यांनी कितीही काही म्हणलं, शिवसेनेला काही गोंधळण्याचा प्रयत्न केला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय खंबीर आहेत. आता पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला ते जातील असं कदापि शक्य होणार नाही. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, एकत्रपणेच राज्याचा कारभार करतील, 5 वर्ष सरकार उत्तमपणे चालवतील आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये एकत्र बसून निवडणुकी घेतील. मला असं वाटतं की चंद्रकांत पाटलांनीही दिवासत्व पाण्याचं सोडून द्यावं आणि कुठेतरी आज किमती वाजवत आहेत की आम्ही 2,86,00,000 लोकांना अन्नदान केलं, सगळ्याच पक्षांनी केलं आणि ते काही उपकार केले का तुम्ही? हे आपलं कर्तव्य आहे आणि तुमच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या होरपळलेल्या जनतेला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. सगळ्या पक्ष, अनेक सामाजिक संस्था, अनेक CSR कंपन्या त्याच्यामध्ये मदत कर.
निश्चितच, धन्यवाद अंकुश काकडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपण बघतोय चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती आणि त्यानंतर आपण विविध पक्षांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेतोय. अंकुश काकडे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया, शिवसेनेकडून देखील आम्ही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय पण अजून देखील त्यांची प्रतिक्रिया मिळालेली नाही. पण पुढची बातमी आपण बघणार आहोत तरुण भारत.